अकोला पोलीस अधीक्षक यांच्या दहशतवाद विरोधी विशेष पथकाने हिवरखेड पोलिसांच्या नाकावर टिचून मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी जमा केलेल्या गोवंश जप्तीची धाडसी कारवाई केली आहे, ज्यामध्ये अनेक गोवंशांना जीवनदान दिले असून गौरक्षण येथे रवाना करण्यात आले आहे. हिवरखेड पोलिसांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल आणि तस्करी सुरू असल्याचे सर्वश्रुत होतेच. मागे सुद्धा अनेकदा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने मोठ्या कारवाया हिवरखेड पोलिसांच्या नाकावर टिचून केलेल्या आहेत. आजच्या घटनेमुळे अवैध गोवंश तस्करी आणि कत्तलीला उधाण आले असतानाही हिवरखेड पोलीस थातुरमातुर कारवाई करून आपली पत राखण्याचा किविलवाणा प्रयत्न करीत असल्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. एमसी न्यूज करिता दीपक रळे, प्रतिनिधी अळगाव बुद्रुक.